शिक्षण म्हणजे नेमकं काय? गुरुदेव टागोरांची अशी एक सुंदर व्याख्या आहे की शिक्षण म्हणजे बालमनाला मायेने दिलेला हळूवार झोका, आणि असा झोका देण्याची क्षमता ही संगीतामध्ये असते. आणि संगीत माणसाच्या जीवनामध्ये आणि व्यक्तीच्या विकासामध्ये किमया करू शकतं, चमत्कार घडवू शकतं. असाच एक चमत्कार आपण आत्ता अनुभवणार आहोत. म्हणजे आम्ही सगळे डोलायला लागलो होतो बरं का. असे छानपैकी जागच्या जागी या बसा. हे व्हायोलिन हे जे वाद्य आहे ना, ह्या वाद्याची विशेषता काय आहे हो? व्हायोलिन हे वाद्य मानवी गळ्याला जास्तीत जास्त जवळचं वाद्य म्हणतात. अच्छा. म्हणजे कंठामधून ज्या श्रुती निघण्याची क्षमता असते त्या सर्व श्रुती वाद्य व्हायोलिन मधून निघू शकतात. बरं, मला तर असं वाटत होतं ना आत्ता ऐकताना की जणू काही हे सगळेजण एखाद्या रॉयल अल्बर्ट हॉल सारख्या ठिकाणीच वाजवत आहेत. हा, खरं असं कधी झालं होतं ना? हा, कधी? मार्चमध्ये 2017-16 मार्चमध्ये 1200 मुलांची जगभरातून निवड झाली होती आणि 1200 मुलांनी एकत्र रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये कॉन्सर्ट केली. त्यात मी माझी 15 मुलं घेऊन गेले होते. हा, म्हणजे त्या रॉयल अल्बर्ट हॉलची कॉन्सर्ट या 15 जणांनी ह्याच्यामध्ये वाजवलेला आहे. सुझुकी नावाची पद्धत आहे असं काहीतरी व्हायोलिनची, आणि ते मला शिकायचं आहे. ह्याची जी गोष्ट आहे ना ती जरा तुम्ही आम्हाला सांगा. वयाच्या 5व्या वर्षापासून व्हायोलिन वाजवते. लग्न झाल्यानंतर पुण्याला आल्यानंतर असं ठरलं की अर्थार्जनासाठी काही नोकरी वगैरे करायची गरज नाही आहे, तर जे आवडतं ते करण्यात वेळ घालवावा. म्हणून मी घराणेदार पद्धतीने गुरुशिष्य परंपरेने व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. पुन्हा एकदा त्याच दरम्यान मला मुलं झाली, 2 छोटी मुलं पाठोपाठची होती माझी, आणि मी रियाजाला बसले की ती मांडीवर येऊन बसायची आणि व्हायोलिन बो ओढायची आणि आम्हाला वाजवायचं आहे असं त्यांच्या आविर्भावातून मला जाणवायचं की त्यांना शिकायची इच्छा आहे किंवा घ्यावं असं वाटतं आहे. मी त्यावेळेला असा विचार केला की आत्ता त्यांना जेव्हा वाटतंय तेव्हाच त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणून मी अनेक ठिकाणी चौकशी केली की कसं बुवा लहान मुलांना शिकवायचं, कारण मी जरी बालवाद्यवृंदात शिकलेले असले तरी शिकवायचं कसं हे माहिती नव्हतं, पण शिकता येतं हे माहिती होतं. पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की 10 वर्षाची होईपर्यंत काही मॅच्युरिटी येत नाही, त्यात मुलं तर अवघड आहे, होऊ देत त्यांना जरा मोठी मग पाहू. पण मला काही बरं वाटत नव्हतं. मी ज्येष्ठ गुरु डॉक्टर अशोकदा रानडे, कैलासवासी अशोकदा रानडे यांच्याशी एकदा बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की अमेरिकेला ते गेले असताना अगदी छोटी मुलं छोटी छोटी व्हायोलिन घेऊन व्हायोलिन वाजवताना त्यांनी पाहिलेली आहेत आणि त्या पद्धतीला सुझुकी पद्धत असं म्हणतात. बरं, ते म्हटले तू पहा भाऊ आता तुला मी सांगितलं.
मग त्याच्यापुढे मी त्याविषयीचा रिसर्च केला, पुस्तकं मागवली, फिलॉसॉफी वाचली, म्युझिक काय आहे ते पाहिलं आणि मग ठरवलं की हे शिकायचं आपण. तुम्ही आता विचार आत्ता म्हणालात की मी संगीताची पुस्तकं घेतली, फिलॉसॉफी सुझुकी मेथडला एक खास फिलॉसॉफी आहे बर जी मला खूप भावली. त्यांचं म्हणणं असं आहे की मातृभाषा पद्धत, मदर टंग अप्रोच हा कुठल्याही लर्निंगसाठी आवश्यक आहे. तर म्हणजे काय, तर आपण गृहित धरतो की आपल्या घरात जन्मलेलं मूल 9-10 वर्षांनी जेव्हा शारीरिक क्षमता होईल तेव्हा आपण घरात जी भाषा बोलतो ते बोलणार आहे. आपण त्याच्यामागे विचार नाही करत किंवा शंका नाही घेत की कदाचित माझ्या घरातलं मूल जपानी बोलेल. आपण गृहित धरतो की आमच्या घरातलं मूल मराठीच बोलणार किंवा ज्या कुठल्या लँग्वेजचं वातावरण असेल ते. म्हणजे लहान मुलाच्या शिक्षणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललंय याचा खूप मोठा रोल असतो. ह्या गृहितावर आधारित जर संगीत लहान मुलांना पहिल्यापासून ऐकवलं आणि जे शिकावं त्यांनी असं आई वडिलांना वाटतं ते सुरुवातीपासून त्यांना जर द्यायचा प्रयत्न केला तर मुलं कोणतीही गोष्ट शिकतात. हे त्याचं बेसिक आहे मातृभाषा पद्धतीचं. म्हणजे जे आपण म्हणतो ना की गवयाचं मूल सुरात रडतं तर त्याच्या भोवती जर सुराचं वातावरण असेल बरोबर तर रडण्यामध्ये सुद्धा सूर येऊ शकतो. तर मग मी पुस्तकं मागवली, वाचली. म्युझिक परदेशी होतं, मला कधीच वाजवायला येत नव्हतं. मी हिंदुस्थानी खाली बसून वाजवायची, ते उभं राहून वाजवताना पाहिलेले व्हायलिनिस्ट. तर आता हे सगळं कसं काय जमणार. मग मी तिथल्या एका शिक्षकांना ईमेल केली की मला शिकायची इच्छा आहे. बर. तर मिस्टर रिचर्ड कॉफ नावाचे फ्लॉरिडामध्ये सर आहेत, त्यांनी मला यायला सांगितलं आणि मी तिथे जाऊन एका आफ्रिकन बाईंच्या घरी. तुम्ही जेव्हा तिथे जाऊन हे शिकायचा निर्णय घेतलात तुमच्या मुलांची वय काय होती? 4, 4.5 आणि 6 असतील. आणि त्यांना सोडून तुम्ही तिथे किती काळ राहणार होतात? मी पहिल्यांदा सुरुवातीला 3.5 महिने राहिले आणि मग फ्रिक्वेंटली दर 6 महिन्यांनी 1.5 महिन्यासाठी जात राहिले. त्यावेळेला मुलांचं कोण बघत होत? माझे सासू सासरे, यजमान, आई वडील सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं. वा. आणि मुलांनी सहकार्य केलं. मुलांनी केलं अर्थात. तुमचा हिरमोड का झाला नाही? मी माझ्या ट्रेनिंगसाठी जेव्हा पहिल्यांदा गेले अमेरिकेला तेव्हा त्या कॉन्फरन्समध्ये मी 400-500 मुलं 5-6 वयोगटातली वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली, आई वडिलांनी नुसती अशी स्टेजवर आणून उभी केली, पियानोवर इंट्रोडक्शन वाजली आणि ती सगळी एका सुरात एकसारखा बो जायला लागला त्यांचा आणि इतकं अप्रतिम संगीत वाजवायला लागली की मला जे आठवत आहे ते माझ्या अंगावर शहारे आले होते आणि मी फक्त रडत राहिले. माझ्या खरोखर दुसरी आठवण नाही स्मरणात ते पाहून काय झालं मला ते. आणि त्या क्षणी मला माझ्या जीवनाचं ध्येय मिळालं किंवा पर्पज मिळालं की मला जर संगीत येत आहे आणि मला जर काहीतरी करावं असं वाटतंय तर मला हे करायचं आहे, माझ्या भारतातल्या मुलांनी असं वाजवलं पाहिजे. आणि मग ते फक्त माझ्या 2 मुलांना शिकवण्यापुरतं मर्यादित न राहता. म्हणजे जाताना हेतू होता आपल्या 2 मुलांना शिकवण्याचा, येताना तो हेतू बदलला. तो मर्यादित न राहता मला हे सगळ्यांना शिकवायचं, जितक्यांना शक्य तितक्यांना शिकवायचंय. ह्या भारावलेल्या अवस्थेतच मी परत आले आणि अजूनही माझी ती अवस्था बदललेली नाहीये. किती वर्ष झाली? 16 वर्ष झाली. बरं, मला सांगा ते तुमचे जे पहिले गुरुजी होते ना ते कसे होते हो? त्यांनी मला शिकवलं की संगीत किंवा कुठलीही गोष्ट ही प्रेमाने शिकता येते. तोपर्यंतचा अनुभव छडी लागे छमछम विद्या येई घमघम हाच होता. आणि कदाचित मोस्ट ऑफ द पीपल संगीत क्षेत्रातले म्हणतील की तोच बरोबर आहे. आणि त्याच्याशिवाय काही घडत नसतं, गोड बोलून मुलं करत नाहीत, तुम्ही लाडावून ठेवता असं सुद्धा पेरेंट्स पण येऊन मला सांगतात. पण माझे जे गुरुजी होते त्यांनी मला दाखवून दिलं की 4 वर्षाच्या मुलाला शिकवायचं असेल तर 4 वर्षाचं व्हावं लागतं. त्याच्या भावविश्वात काय चाललंय ह्याच्याशी तुम्ही जोपर्यंत एकरूप होत नाही आणि त्याला इंडिव्हिज्युअल म्हणून जोपर्यंत तुम्ही रिस्पेक्टफुली वागवत नाही तोपर्यंत ते तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही, प्रेम देणार नाही आणि तुमच्या लेवलवर येऊ शकणार नाही. बर. त्यामुळं फार वेगळ्या पद्धतीने एक पेशन्स मी शिकले तिथे अनेक उदाहरणांवरून. आणि तुम्ही जे पहिले 3 महिने त्यांच्याकडून शिकलात तर तेव्हा तुम्ही रोज किती तास शिकायचात? मी म्हणजे
खरोखर आपण भारतामध्ये नेहमी म्हणतो आमची गुरु शिष्य परंपरा फार महान आहे आणि खरंच महान आहे, म्हणजे मी त्या परंपरेत शिकते, पण बाहेर परंपरा नाही असं मला वाटत नाही. कारण मी फ्लॉरिडामध्ये राहायचे, तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्हता, मी एका आफ्रिकन बाईंच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. तिथून मला रोज मी जाणार कशी क्लासमध्ये, तर माझे सर मला रोज 50 मिनिट ड्राईव्ह करत न्यायला यायचे की ही भारतातून आलेली बाई आहे, हिला वेळेवर पोचता आलं पाहिजे. तर रोज मला 40 ते 45 मिनिटं येताना आणि क्लास संपल्यावर सोडायला हे रोज आले ते, सकाळी 8:30 ते 10 असं मी त्यांच्याबरोबर वेळ घालतो. वा, म्हणजे तो गुरु तुम्हाला असा मिळाला की ज्यानं तुम्हाला असं तासातासाने शिकवलं नाही, म्हणजे त्यांच्या आठवणी सांगायला गेले तर पूर्ण सेशन संपेल इतक्या सुंदर सुंदर आठवणी आहेत. एक सांगते की ज्याच्यातून खूप महत्त्वाचा एक आस्पेक्ट मी शिकले. सगळी मुलं जेव्हा क्लासला येतात तेव्हा त्यांना असं हाताला धरून व्हायलिन पकडून बोईंग शिकवावं लागतं, तर ते मला हळूहळू तू कर, या मुलाला घे, याला घे, ॲलेक्सला घे, असं द्यायला लागले होते. एक पर्टिक्युलर मुलगी आली की ते तिला बाजूला घ्यायचे आणि नेहमी ते तिला घ्यायचे. मला खूप क्युरिओसिटी वाटायची की काय हिच्यामध्ये स्पेशल आहे की मला ते तिच्याजवळ जाऊ देत नाहीत. पण साधारण 1.5 महिना गेल्यानंतर त्यांनी एक दिवस स्वतःहून मला म्हटलं की मिसेस चोबे यू टेक दिस गर्ल. तर मला खूप आश्चर्य वाटलं त्यांनी मला दिलं आणि आनंदही झाला. मी त्या मुलीला जेव्हा जवळ घेतलं तेव्हा एक क्षण माझ्या हृदयामध्ये अक्षरशः थरकाप झाला. त्या मुलीला अंगठा नव्हता. अंगठा ही गोष्ट आम्हाला बोध धरायला इतकी महत्त्वाची असते की आता मी काय करू असं एक सेकंड झालं. पण मला वाटतं मिस्टर कॉफ माझी परीक्षा बघत होते की मी दिलेलं ट्रेनिंगनी ही आता काय करेल. मग त्यांनी तोपर्यंत मी वाईट रिॲक्शन देऊ नये म्हणून तोपर्यंत त्या मुलीला प्रोटेक्ट केलं होतं, तिला माझ्यासमोर येऊ दिलं नव्हतं. ॲट द सेम टाईम माझ्यावर विश्वास निर्माण झाल्यानंतर मला देऊ दिलं होतं काहीही बॅकग्राऊंड न सांगता, आणि मी तिला कसं हँडल करते ते पाहिलं होतं, विश्वास दाखवला होता. तो जो क्षण आहे ना गुरूंनी शिष्याला तपासण्याचा न बोलता आणि विश्वास दाखवण्याचा, त्याच्यातून खूप सारं मला मिळालं. आज माझ्याकडं अनेक असे विद्यार्थी येतात की जे मला असं वाटतं की माझी परीक्षा आहे या मुलाला मी घेणं, ॲक्सेप्ट करणं ही गोष्ट, पण मी नेहमी मिस्टर कॉफना आठवते आणि मला वेगळं बळ येतं. तुम्ही तिथं जाऊन आलात, शिकून आलात, ठरवलं की जी मुलं येतील त्यांना आपण हे संगीताचं ज्ञान द्यायचं, सुरुवात करायची ठरवलीत, मग पहिला विद्यार्थी विद्यार्थिनी कधी आणि कसे आले? काय करायचं नक्की सुरुवात करायची म्हणजे माहिती नव्हतं. माझी 2 मुलं, माझ्या धाकट्या बहिणीचा मुलगा, मोठ्या बहिणीची मुलगी, 4 जमली. मग माझ्या गुरुजींच्याच ओळखीत फॅमिली फ्रेंड असलेली आदिती डे, म्हणजे ती आहे आज इथे, तिची मुलगी पण आहे, जी 2 वर्ष 9 महिन्याची होती त्या दिवशी, तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की ही काहीतरी शिकून आली आहे बाबा आणि ती शिकवायचं म्हणतीये, तर तू तुझ्या मुलीला पाठव तिच्याकडे किंवा घेऊन जा. असं करून ती 5वी, असं आम्ही 5 मुलांनी सुरुवात केली. तुमचा त्यानंतरचा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये मुलांबरोबर पालकांनी क्लासला असलं पाहिजे असा तुमचा आग्रह असतो, त्याच्या मागे विचार काय? चाइल्ड इज मोस्ट सिक्युअर इन कंपनी ऑफ हिज पेरेंट्स, किंवा आई विशेषतः, की काहीही नवीन करून बघायला मूल धजावतं जेव्हा आई बाजूला असते. तर आई बरोबर असणं हा त्या शिक्षणाच्या प्रोसेसमधला एक फार पॉझिटिव्ह भाग असतो. दुसरं म्हणजे कला शिक्षण हे 2 तास क्लासला घातलं आणि कला आली असं होत नाही. कला मुरावी लागते, इंटरनलाइज होणं जे म्हणतात तो व्हायला काळ लागतो. तर त्यामुळं पालक जर क्लासला आले तर ते समजून घेऊ शकतात काय चाललंय. हे आता व्हायलिनचं जे पॉश्चर आहे हे खूप कठीण पॉश्चर आहे, हे मुलांना जमत नाही, आणि जर ते असं पकडलं नाही तर बो असा जातो आणि सूर येत नाही, तर ते पॉश्चर मूल स्वतः सेल्फ करेक्ट कसं करणार. त्यामुळं आई वडील क्लासमध्ये असणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि पुढे आई वडील आणि मूल यांचा इतका सुंदर म्युझिकल बॉन्ड तयार होतो. ते नवीन संगीत ऐकायला लागतात एकत्र, हे आपण वाजवून बघूया म्हणतात, नवीन नोटेशन काढतात, कॉन्सर्ट्सना जायला लागतात, म्युझिक ऐकायला लागतात एकत्र, म्हणजे अख्खं घर संगीतमय संगीतमय होतं आणि त्यांनी मूल खरं तर घडतं. अदितीजी आपकी अपराजिता लड़की है क्या यहाँ वो?
दॅट इज अपराजिता. येस, सो अपराजिता को आपने इस स्कूल में कैसे दाखिल किया? उसकी उम्र कितनी थी तभी? 2 साल 9 महीने. और आपको कैसे लगा कि ऐसी छोटी लड़की को आप? विद्याताई ने हमको बताया कि मेरी शिष्या ने जाके ये मेथड करके आई है और उसको ये क्लास करना है, तो आपकी बेटी को आप उनके पास लेके जाएंगे. तो हम बिल्कुल तैयार हो गए और हमको तो एक बहुत ही अच्छा मौका अपॉर्चुनिटी मिली. वो पहला दिन याद है? हाँ, मैं वही बोलूंगी आपको. हाँ. तो अपराजिता को लेके उसके हाथ में सौंप दिया हमने. वाओ. तब से अब तक वो उसके पास ही सीख रही है और सब कुछ उसके साथ, जैसे बोली गुरु और माउली, वो माउली बन गई उसकी. अच्छा, गुरु और माउली एकत्र. एकत्र. लेकिन अभी yes. अपराजिता कौन से स्टैंडर्ड में है? वो सेकेंड ईयर कॉलेज में है. सेकेंड ईयर कॉलेज में है. वाओ. टू, यानी उसकी उम्र अभी होगी 19. 19 साल की. 2 years 9 months to 19 years. संगीत ने अपराजिता को क्या दिया? एक दिन बातों बातों में उसने मुझे बोला कि I am playing the violin all my life. I have been playing the violin all my life. मतलब 2.5-3 साल से लेके अब तक उसका वायलिन चल रहा है. उसको एक आइडेंटिटी मिली है. सब उसको वायलिनिस्ट गर्ल बोल के पहचानते हैं. स्कूल में उसको बहुत बार बुलाते थे वायलिन प्रोग्राम्स में, स्कूल के कॉन्सर्ट में बजाने के लिए. कॉलेज में भी बुलाते हैं. तो उसको एक बहुत अच्छी आइडेंटिटी और एक संगीत का माहौल में बड़ा होना, सब कुछ ये सब बहुत अच्छी से मिला है. आपके परिवार को क्या मिला? हमारी परिवार के साथ सुजुकी परिवार का जोड़ना एक हुआ है. हाँ. सब हम एक सुजुकी फैमिली बोल के हम जानते हैं आपस को. रमा टीचर हमारी फैमिली जैसे बन गई है. जैसे मैंने बोला, उसकी दूसरी माँ जैसे. उसके सब कुछ, बहुत कुछ चीज़ें उसको पता है जो मुझे पता नहीं होता. ऐसा भी होता है. हाँ, तो ये मिला है हमको म्यूज़िक सुनने की, वेस्टर्न क्लासिकल म्यूज़िक जो हम पहले कभी नहीं सुने हैं, जानते नहीं थे, उसके बारे में बहुत जानकारी मिली है. एजुकेशन मिला है, अप्रिसिएशन मिला है. हम जब अभी वो कॉलेज में हॉस्टल में रहती है, पर मैं बहुत बार वेस्टर्न क्लासिकल म्यूज़िक बजा के सुनती हूँ क्योंकि मुझे भी अभी अच्छा लगता है. स्नेहल यांची मुलगी इरावती, बराबर. आणि इरावती किती वर्ष शिकते? कितने? चौथ्या वर्षी सुरू केलं आणि आता ती जानेवारीत 11 होईल. आली आहे का इकडे इरावती? हो. हां, इरावती ती बघा. इरावती, तुम्हाला काय वाटत होतं जेव्हा तुम्ही इरावतीला शिकवायला सुरुवात केली? आमच्या कुटुंबाला संगीताची पार्श्वभूमी नाही. नाही. पण वायलिन आणि सुजुकी पद्धतीनं त्याची माहिती कळल्यानंतर शिकावं असं वाटलं. त्यात आम्ही दोघी इन्वॉल्व्ह होतो, त्यामुळे उत्सुकतेनं आनंदानं गेलो. आणि खरोखर नवनवीन गोष्टी आयुष्यात, संगीताचे तुकडे छोटे छोटे, कारण सुरुवातीला असतात, ते येत होते. सुरुवातीची आमची गोष्ट अशी होती की प्रत्येक मुलाला वेगळा वेळ लागतो. आम्ही 100-150 मुलांचं कुटुंब आहे सुजुकी, पण तिला मजा येत नव्हती हे दिसत होतं सुरुवातीच्या काळामध्ये हे करताना. बर. त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. रमा टीचरचं प्रत्येकाशी अतिशय घट्ट नातं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याआधीच त्या तुम्हाला सांगतात की कसं हँडल करा. तसं त्यांनी मला सांगितलं, धीर धर, पेशन्स, हँग ऑन. म्हणजे सोडण्यापर्यंत नव्हतो आलो, पण खट्टू होणं आणि तुम्ही जसं म्हटलं तसं छान छान लगेच बघावं असं वाटणं. आणि ही जी मोठी मुलं आहेत ती अतिशय अमेझिंगली वाजवतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपलं मूल कधी वाजवेल असं अशी घाई होणं आम्हाला होत होतं, म्हणजे मला होत होतं. इरावतीने या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाचं असं एक अचीवमेंट केली आहे, नाही का? हो, 2 वर्षापूर्वी ABRSM परीक्षा आमच्या इथली मुलं देतात. ABRSM म्हणजे काय? असोसिएटेड बोर्ड ऑफ रॉयल स्कूल ऑफ म्युझिक. असोसिएटेड बोर्ड ऑफ रॉयल स्कूल ऑफ म्युझिक. त्याच्यामध्ये इरावतीचा परफॉर्मन्स काय झाला? चांगलं वाजवलं तिने. नाही नाही नाही, आई येते तिला सांगायला लाज वाटते, मी सांगते. तिने 20 वर्षाचं रेकॉर्ड तोडलं होतं. 20 वर्षाचं रेकॉर्ड रॉयल कॉलेजचं. 150 पैकी 147 गुण तिला मिळाले. मैं अभी स्वातीजी की तरफ आता हूँ. आपकी लड़की है तनुश्री जी, 4 साल की जब थी तब उसकी यात्रा शुरू हो गई. आई है आज तनुश्री? हाँ जी. हाँ तनुश्री, थोड़ा हाथ अजून वर्ती कर. हाँ हाँ, दैट इज तनुश्री. अभी 12th स्टैंडर्ड में है. उसको क्या मिला इस प्रोसेस में? वायलिन ने उसकी पर्सनैलिटी शेप की है. हाँ, किस तरीके से?
वो सीखती नहीं थी, वो बहुत परेशान करती थी, तो रमा टीचर ने उपाय दिया उसको, हर प्रैक्टिस के बाद बोलो गेट तक रन करके आएगी फिर वापस प्रैक्टिस करेगी. अच्छा. सो लिटिल लिटिल करके उसकी पर्सनालिटी, उसमें डेडिकेशन आया, और डेडिकेशन करके फिर हर चीज़ में वो डेडिकेशन अप्लाई होने लगा. टेंथ बोर्ड के टाइम में शी वॉज सिलेक्टेड फॉर INYO, इंडियन नेशनल यूथ ऑर्केस्ट्रा, और टेंथ बोर्ड के टाइम पे ही ABRSM ग्रेड 6 का एग्ज़ाम. घर पे आते से आज मैं कुछ नहीं करूँगी, मैं बस टीचर को बोल रही हूँ, लेकिन टीचर के सामने रिस्पेक्ट भी और लव भी, वो आज तक टीचर को कोई चीज़ के लिए मना नहीं कर सके. उसके अभी 12th के प्रीलियम्स चल रहे हैं, टीचर ने बोला 10 दिसंबर को प्रोग्राम में चलना है, वो टीचर को मना नहीं कर सके. अच्छा, मैं एक बड़ा म्यूंडेन सा सवाल पूछता हूँ, 10th में मार्क्स कितने आए? शी गॉट 93%. हे लहान मुलांना शिकवताना चॅलेंजेस कोणती कोणती असतात, की मुलांपेक्षा पालक जास्त त्रासदायक असतात का? सर्वात मोठं आव्हान पालक असतं. आणि आताच्या काळात, म्हणजे मी 16 वर्ष शिकवतीये, तर पहिल्या 5-6 वर्षांचा काळ खूप चांगला होता. अलीकडच्या काळात मोबाईल्सच्या अतिक्रमणांमुळं मुलाचं अटेन्शन घेणं हा फार मोठा चॅलेंज झालेला आहे. कारण पहिल्यांदा मोठा भाऊ क्लासला जर आला तर धाकटा भाऊ तिकडे फिरत राहायचा, संगीत ऐकत राहायचा, त्याच्यावर आपोआप संस्कार होत राहायचे. आई मदत करत असली तरी मूल ते ॲब्झॉर्ब करत असायचं. आता जेव्हा आई क्लासला येते तेव्हा धाकटा मूल जर असेल बरोबर तर हातात मोबाईल देऊन गेम लावून ठेवून जातं. मला खूप त्रास होतो कारण ते मूल कटच होतं असलेल्या एन्व्हायरमेंटशी, त्या असलेल्या मोबाईल फोनमध्ये इतकं एनग्रॉस्ड होऊन जातं की एन्व्हायरमेंटचा जो फायदा व्हायला पाहिजे तो त्यांना मिळत नाही आहे. त्यामुळे मला आत्ता सर्वात मोठं चॅलेंज आहे की क्लासमध्ये मोबाईल फोन्स कसे बॅन करायचे. दुसरं म्हणजे खूप जास्त पेरेंट्स ॲक्टिव्हिटीज मुलांना सर्व गुण संपन्न करण्याच्या मागे लागलेत. म्हणजे माझ्या मुलांनी जुडोत पण चॅम्पियन असायला पाहिजे, स्केटिंग पण करायला पाहिजे, बॅडमिंटन पण खेळायला पाहिजे, संगीत पण वाजवायला पाहिजे, माउंटेनिअरिंग पण करायला पाहिजे, तबला पण वाजवायला पाहिजे. अरे बापरे बापरे, कठीण. माझ्याकडे असे पालक आले की मी त्याला सांगते त्यांना व्हायलिन नाही वाजवायला येणार. व्हायलिनला शांतता लागेल, प्रॅक्टिस टाईम लागेल. तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रायोरिटी करण्याची गरज आहे. जर ती तुम्ही करू नसलात शकलात तर व्हायलिन वाजवता येणार नाही, कारण व्हायलिन डिमांड्स दॅट काइंड ऑफ टाईम. जेव्हा लोकांना कळायला लागतं की हे चांगलं आहे खूप, तेव्हा ते थोड्या वेळाने त्रासदायक व्हायला लागतं. कारण पब्लिसिटी अशी होते की तिथे जा मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपका लड़का है, उसका नाम क्या है? राहिल. राहिल, हां जी. और आपल्याकडे अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिफिकल्टी, किंवा त्याला म्हणतात डिसलेक्सिया, त्याच्यामध्ये लर्निंग डिफिकल्टीजमध्ये डिसग्राफिया 2-3-4 प्रकार असतात. तर त्यामध्ये ह्याला डिसग्राफिया म्हणजे त्याचा जो फॉर्म स्ट्रक्चर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ती अध्ययन अक्षमता त्याच्यामध्ये आहे, एक भाग आहे. दुसरा भाग त्या मुलामधला असा आहे की त्याला जन्मापासून त्याची थायरॉईडची जी ग्रंथी आहे ते कमी काम करते, म्हणजे कंजेनिटल हायपोथायरॉईडिझम आहे. तो ये डिफिकल्टीज को पार करने के लिए, उनको कोप अप करने के लिए संगीत ने, वायलिन ने आपको क्या क्या मदद की? हाइपोथायरॉइडिज्म ऐसा है कि डॉक्टर्स बोलते हैं कि बोलना मुश्किल है कि क्या प्रॉब्लम हो सकती है बच्चे में. इट कैन बी अ लर्निंग डिसेबिलिटी. नॉर्मली बच्चों को बोलने में प्रॉब्लम होता है या कभी कभी मेंटली ब्रेन इफेक्ट हो सकता है. तो डॉक्टर बोलते भैया हम कोशिश करेंगे लेकिन इट्स अ ट्रायल एंड एरर. तो जब 2-3 साल तक तो कुछ बोल नहीं सकते हैं, तो जब तक तो खेल रहा था. फिर स्कूल गया, स्कूल में कोई प्रॉब्लम नहीं था, लेकिन जब भी कुछ प्रॉब्लम होता तो मेरा दिमाग हमेशा हाइपोथायरॉइडिज्म पे जाता. तो मैं उसके पीडियाट्रिक डॉक्टर, पीडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट थे, उनके पास भागे भागे जाती. आज राहिल को ये हो गया, आज राहिल, क्योंकि मेरा डर क्या था कि आई शुडंट मिस अ सिम्टम बिकॉज ऑफ हाइपोथायरॉइडिज्म. बात होती गई, फिर एक टाइम आया उन्होंने बोला अपना IQ टेस्ट करो, लो कहानी खत्म करो, तुम्हें हर दिन कुछ ना कुछ टेंशन रहता है. वो भी हो गया. फिर धीरे धीरे उसने बोला ना मेरा हाथ में दर्द होता है. नॉर्मली क्या होता था, हम लोग वायलिन हफ्ते में 2 बार जाते थे, तो ट्यूसडे थर्सडे वापस आके ज़्यादा बोलता था कि हाथ में दर्द हो रहा है. तो मेरे को बच्चे है ना कि बहाना बना रहा है. मैंने कहा कोई फ़र्क नहीं पड़ता है, बिल्कुल ठीक है, तुम कल स्कूल जाओ.
फिर एक दिन मैंने उसके फिर डॉक्टर को बोला, फिर डॉक्टर ने मेरे को बोला मेरे हिसाब से कुछ प्रॉब्लम हो ही नहीं सकता है, तुम बोल रहे हो तुम्हारा बच्चा वायलिन बजाता है और नॉर्मली सब जानते हैं कि वायलिन बहुत मुश्किल इंस्ट्रूमेंट है एंड ऑब्वियसली उसके लिए कोऑर्डिनेशन भी बहुत चाहिए, दोनों हाथ चाहिए. मैंने कहा, तो उन्होंने कहा अगर तुम्हारा बच्चा वायलिन बजा रहा है आईक्यू टेस्ट हो गया है, अब तुम घर जाओ, बार बार मेरे को वो सवाल मत करो. लेकिन इसका हाथ दर्द क्यों रहा था समझ नहीं पा रहे थे. फिर स्कूल में हुआ कि बच्चे का हैंडराइटिंग अच्छा नहीं है और अपने इंडियन स्कूल्स में तो हैंडराइटिंग के ऊपर बहुत ज़्यादा महत्व होता है. तो फिर मैंने कहा अब मैं इसका क्या करूँ. एक साल दो साल स्कूल में भी छोड़ दिया, मतलब फर्स्ट एंड सेकेंड लोअर के जी में तो कुछ बोला नहीं. सेकेंड क्लास में जब आया तो फिर वापस मैं डॉक्टर के पास गई. मैंने कहा कुछ तो गड़बड़ है, हम समझ नहीं पा रहे हैं. फिर उन्होंने बोला कि यू हैव डेवलपमेंटल पेडियाट्रिशियंस, उनके पास जाओ. ऐसे बातें बोलते तो डर लगता है, ऊपर से नीचे सब टेस्ट कर देते हैं, ब्रेन भी टेस्ट कर लिया, हार्ट भी टेस्ट कर लिया, सब कुछ करने के बाद फिर वो डॉक्टर ने बोला मेरे हिसाब से तुम्हारे बच्चे में कोई प्रॉब्लम नहीं है, अब कहाँ जाओ. एनी वे वहाँ पर एक और लर्निंग डिसेबिलिटी की एक डॉक्टर थी, उनके पास गई, उन्होंने बोला अपने बच्चे को लिखने को बोलो. उसने गिन के तीन लाइन लिखे प्लेन पेपर पे विदाउट रूल्स, और जैसे देखा बोला कि आपके बेटे को डिस्ग्राफिया है. डिस्ग्राफिया का मीनिंग ही नहीं मालूम था उस टाइम, ज़रूरत नहीं पड़ी थी. तो मैंने कहा क्या करना है, बोली कुछ कर नहीं सकते हो, कोई क्योर नहीं है डिस्ग्राफिया का. मैंने कहा ठीक है, वापस आए, इंटरनेट जिंदाबाद, पढ़ाई थोड़ा बहुत पढ़ा. और उसके बाद फिर मैं इसके स्कूल गई और स्कूल में जाके बोला कि भैया ऐसे मेरे को बोला डॉक्टर्स ने, अनफॉर्चुनेटली हेल्प नहीं कर सकते, तो आप हैंडराइटिंग के बारे में प्रेशर डाल के फ़ायदा नहीं, क्योंकि वो इम्प्रूव नहीं होने वाला है. फाइनली जब सिक्स सेवन्थ में आया तो फिर मार्क्स का इश्यू हो जाता है. तो मैंने स्कूल से बोला अभी हम क्या करें, तो स्कूल ने बोला एक ट्रायल करते हैं कि हम इसको एक राइटर देते हैं. इवन इन दिस सिक्स क्लास एक्सपेरिमेंट किया, द मिनट ही गॉट अ राइटर हिज परसेंटेज जंप टू अबाउट 90%. बिकॉज सब टीचर्स को मालूम था कि इसको आता है, लेकिन सिस्टम ऐसा है कि लिखना पड़ता है. तो लकीली इसका स्कूल बहुत ज़्यादा कोऑपरेटिव था, तो आज भी राहिल को क्लास टेस्ट के लिए भी राइटर मिलता है. कहाँ है राहिल? हाँ है, थोड़ा कैमरा उस हमारे हीरो के ऊपर डालो. हाँ, अभी ठहरिए, अभी हमें ना बहुत शब्द हो गए, हाँ, तो वापस सुर की तरफ जाना है. तो एक हम लोगों के लिए आप एक स्पेशल आइटम लेकर आई है, वो जरा ये करें. सल्यूट 007. आज या आपल्या ग्रुपमध्ये एक शार्दूल नावाचा मुलगा आहे. हा शार्दूल, हा काय करतो ते आपण त्याच्याकडूनच ऐकूया. शार्दूल, तू आज काय करतोस, म्हणजे एज्युकेशनली काय करतोस आणि म्युझिकली काय करतोस? सो एज्युकेशन वाईज मी आता फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हो बरं, आणि म्युझिकली? आणि म्युझिकली आता साधारण 11-12 वर्ष झाले दॅट आय बीन लर्निंग व्हायलिन विथ रमा टीचर. बरं, आणि सो सुरू केलं, शिकवायला लागलो. पहिले हॉबी होती, पहिले बरेच 5-6 वर्ष ती हॉबी म्हणून की प्रत्येकाला एखादं वाद्य वाजवायला आलं पाहिजे, म्युझिक हे खूप इम्पॉर्टंट असतं वगैरे, असं करत ती हॉबी म्हणून मी सुरुवात केली. आणि पुढे जशी इम्प्रूव्हमेंट होत गेली तसे आय स्टार्टेड गेटिंग डिफरंट अपॉर्च्युनिटीज, की कॉलेजमध्ये बँडमध्ये वाजव किंवा फिरोदिया नाटक
स्पर्धा असते त्याच्यात वाजवून त्याच्यासाठी आपल्याला व्हायलिनिस्ट पाहिजे किंवा सो असे वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले आणि आता इझी वॉन्डरलिंग्स नावाच्या एका बँडमध्ये बरोबर आय बीन प्लेइंग फुल टाईम त्यांच्याबरोबर आणि ॲल्बम रेकॉर्ड केला त्यांच्याबरोबर सो आता इट्स इट हॅज स्टार्टेड बिकमिंग यु नो प्रोफेशनल इन अ सेन्स म्हणजे अजून म्हणजे आता आतापर्यंत इंजिनिअरिंग सोडायचा विचार आलेला नाही. सहाच महिने राहिले त्यामुळे म्हटलं करून टाकू. क्या बात आहे. पण मला सांग, इट सीम्स की यू कांट सी युअर सेल्फ विदाउट व्हायलिन टुडे. म्हणजे इतकी वर्ष एखाद्या गोष्टीची जर सवय झाली असेल तर तो अवयव झालाय, तो इट इज नॉट अ फॉरेन बॉडी एनिमोर. वाव, क्या बात आहे. तुझ्याबरोबर कल्याणी आली आहे ना. हा, कल्याणीकडे जरा दे. तू मला वाटतं 11वीला आहेस. हो. हा, 10वीतून 11वीला गेलीस. कुठल्या कॉलेजमध्ये? मी SPE कॉलेजमध्ये, सर परशुराम भाऊ महाविद्यालय. तू सायन्सला आहेस, आर्ट्सला आहेस, कॉमर्सला? मी आर्ट्सला आहे. आणि तुला 10वीला किती मार्क पडले होते गो? 94%. बरं, 10वीच्या अख्ख्या वर्षात व्हायलिन वाजवून. हो. हा, येस. बरं, तू किती वर्ष शिकतेस? एक 6. हा, क्लास मध्ये केलेली एक धमाल सांगशील का मला? क्लास मध्ये तशी धमालच सुरू असते, पण अशी काही खास नेहमीच धमाल असते. म्हणजे इट्स ऑलवेज व्हेरी फन अँड एन्जॉयमेंट वातावरण असतं सगळं क्लास मध्ये. ओके, पुढे तुला काय वाटतं व्हायलिन आणि तू ह्याचा पुढचा प्रवास कसा होईल? मी तरी म्हणजे मला तर माझी तरी इच्छा आहे की पुढे माझ्या आयुष्यात व्हायलिनच असावं आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करते आणि आधीपासूनच तसेच प्रयत्न होते आणि आय होप की ते तसंच होईल. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये तुमची संगीत साधना सुद्धा सुरू असते. हो. मग ते शिकवण्यासाठी किती तास? संध्याकाळी 4 ते 8. हा, तुमच्या शिकण्यासाठी किती तास? मी रोज सकाळी माझ्या गुरूंच्याकडे सकाळी साधारण 10 ते 12 जाते आणि या व्यतिरिक्त माझा काही लागेल तो रियाज. म्हणजे 2 तास गुरूंकडचे, 4 तास शिकवण्याचे, त्याच्यावरती 1-2 तास जे असतील ते 8 तास संगीताचे. मग संगीत आणि घर हे सगळं कसं काय सांभाळता? माहीत नाही, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही काहीतरी पॅशनेटली करायला लागता तेव्हा सर्व काही अनुकूल परमेश्वर तुमच्यासाठी घडवतो. आम्हाला तुमच्याकडून एक सोलो परफॉर्मन्सची झलक पाहिजे तुमच्या. Thank you.
क्या बात, क्या बात. मला एक कळलं रमाताई की संगीतातला पाश्चात्य म्हणा, पौर्वात्य म्हणा, हां काही म्हणा, पण सूर ते सूरच असतात नाही का? आणि त्यामुळे तुमच्याकडून ते सूर कसे उमटतात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही खूप सुंदर नाव दिलं आहे आमच्या कार्यक्रमाला, सूर विकासाचे आणि सूर प्रकाशाचे. ते नाव ऐकल्याबरोबर मला खूप छान वाटलं, कारण आम्ही सुझुकी मेथडमध्ये असं म्हणतो की ब्युटिफुल टोन इज ब्युटिफुल हार्ट. द हार्ट दॅट कॅन फील म्युझिक कॅन फील अदर पीपल. म्हणजे छोट्या मुलांना सांगताना आम्ही सांगतो की इतके छोटे छोटे सुंदर हात आहेत, ते छान सूर वाजवायला शिकलेत तर त्यांनी वाईट काम करायचं नाही. तसं जे हार्ट सुंदर स्वर वाजवायला शिकलेत, जे हार्ट सुंदर स्वर ऐकायला आनंद घ्यायला शिकलेत, त्या हार्टच्या मध्ये दुसऱ्याच्याबद्दल ईर्ष्या, द्वेष, असूया, मत्सर अशा कोणत्याही भावना उमटता कामा नाहीयेत. आणि ते हार्ट नेहमी दुसऱ्याच्या उपयोगाला राहिलं पाहिजे, ही सुझुकी फिलॉसॉफी आहे. त्यामुळं अगदी लहानपणापासून जेव्हा मुलं 3-4 गाणी वाजवू शकतात तेव्हासुद्धा आम्ही त्यांना ससून हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक वॉर्डमध्ये घेऊन जाऊन त्यांना गाणी वाजवून दाखवायला लावतो. की आपल्याला जे काही येते त्यांनी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता येणं ही गोष्ट त्यांना शिकता यावी. क्या बात, क्या बात. तुमच्यासाठी एक शिक्षक म्हणून सगळ्यात समाधानाचा क्षण कुठला असतो? कोणतंही माझ्याकडे आलेलं मूल हे पहिलं गाणं न चुकता वाजवतं तेव्हा खरोखर एखाद्या आई वडिलांना आपल्या मुलांनी बोबडे बोललेले बोल जे ऐकल्यानंतरचा आनंद होतो तो आनंद जाणवतो. प्रत्येक मुलाच्या बाबतीत, मी 16 वर्ष शिकवतीये पण प्रत्येक मुलाच्या बाबतीत मला तो आनंद जाणवतो, कारण ती प्रोसेस 9-10 महिन्याची असते. आपण लहान मुलाला जन्मल्यापासून 9-10 महिने बोलत राहतो आणि एक दिवस तो बाप 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 बा असं काहीतरी मोडकं तोडकं बोलतो, तो सेलिब्रेशनचा दिवस असतो की यांनी आज बाबा म्हटलं, यांनी आज बाबा म्हटलं, तसाच तो दिवस असतो प्रत्येक स्टुडंट बरोबर. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत असे 150+ सेलिब्रेशनचे दिवस आलेत. खरंच खरंच. आणि असे खूप पुढे पुढे येऊ देतच. सगळा हा जो प्रयोग आहे तुम्ही आज आमच्या समोर मांडलात, तुम्हाला जर मी सांगितलं की हे आमच्या इकडे बसलेल्या या सर्व कुटुंबांच्यासाठी संगीत म्हणून, संगीताच्या अभ्यासक म्हणून, शिक्षिका म्हणून काय सांगाल आम्हाला? हे सूर विकासाचे, हे सूर प्रकाशाचे आमच्या घरामध्ये यायचे असतील तर आम्ही काय करायला हवं? चांगलं संगीत ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे पहिल्यापासून, कारण खूप सभोवताली संगीताचा मारा आहे. म्हणजे खरोखर कान हे एक असा अवयव आहे की आपल्याला बंद करता येत नाही, त्यामुळे जे काही चालू राहतं ते आपल्याला ऐकावंच लागतं. विशेषतः सार्वजनिक उत्सवांमध्ये काही इलाजच नाही अशी गाणी आपल्याला ऐकावी लागतात, त्याच्यापासून मुलांना वाचवलं पाहिजे. म्हणजे संगीत कोणतंच वाईट नाही त्या अर्थाने, पण जे क्लासिकल म्युझिक आहे त्यांनी जे निर्माण होणारे व्हायब्रेशन्स असतात त्यांनी ब्रेन डेव्हलप होतो, त्यांनी एक शांतता येते, त्यांनी एक प्रगल्भता येते असं मानतात आणि असे प्रयोग लोकांनी केलेले आहेत. तर चांगलं संगीत शक्य तितकं ऐकलं पाहिजे, ते लो व्हॉल्यूममध्ये ऐकलं पाहिजे. तुम्ही सगळेजण आज इथं आलात, खूप 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 धन्यवाद. आता खरं म्हणजे तुम्हीच आम्हाला देणार आहात हा गुलदस्ता.
थँक यू सो मच सुझुकी स्कूल ऑफ व्हायलिनने आपल्यासाठी सादर केलं सूर विकासाचे सूर प्रकाशाचे.